दहा जून या तारखेभोवती सध्या मोठा राजकीय सस्पेन्स आहे. 10 जूनला नेमकं होणार काय असा सवाल सगळीकडे विचारला जातोय, आणि 10 जूनला नेमकं काय होणार त्याचंच उत्तर या बातमीमधनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिल्या 5 टप्प्यात आवश्यक संख्याबळ NDA ने गाठलंय असा मोठा दावा अमित शहांनी केला. तर पंतप्रधान मोदींच्या 3rd टर्मच्या शपथविधीची तयारी सुद्धा सुरू झाल्याचं कळतंय. येत्या 10 जूनला पंतप्रधान मोदींचा शपथविधी पार पडेल अशा हालचाली दिल्लीमध्ये दिसत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा आज मेळावा पार पडला, त्यात अजित पवारांकडनं सुद्धा तसेच काहीसे संकेत मिळालेत. 10 जूनला राष्ट्रवादीचं अधिवेशन होतं, मात्र वेगळा निर्णय झाला तर अधिवेशन मागे पुढे होऊ शकतं असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. न्यूजरूममधनं आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत. गणेश, 10 जूनभोवती कोणकोणत्या घटना सध्या फिरताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत? 10 जून ही देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाची तारीख कशी ठरू शकते? ज्ञानदा, जसं आपण टप्प्यानं निवडणूक लढतोय आणि टप्प्याच्या निवडणुकीनंतर प्रत्येक राजकीय पक्ष ॲनालिसिस करून त्यांना किती जागा मिळत आहे, त्यांच्या पोल्स किंवा सर्व्हेच्या आधारे एक गणित मांडत आहे, तर भाजपचं गणित बसल्याचं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं बोलणं आहे किंवा त्यांच्या चर्चा आहे. आणि ही चर्चा भाजपच्या ग्रासरूट लेवलपर्यंत पदाधिकारी कार्यकर्त्यांपर्यंत पोचवली जाते. आता आजच अमित शहा म्हणाले की 300 पार आम्ही जातो आहे. 370 JP नड्डा यांनी काल एका मुलाखतीत घोषणा केली की भाजपनं 300 आकडा, बहुमताचा आकडा गाठलेला आहे 6 टप्प्यांच्या मतदानानंतर, आणि 370 पर्यंत भाजप जाईल. आणि म्हणूनच 10 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होईल अशा प्रकारची चर्चा आणि त्यासाठी तयारीही सुरू केले गेल्याचं बोललं जात आहे. आणि ही राजकीय वर्तमान चर्चा आहे किंवा जे इनसाईड स्टोरी आपण म्हणतो, ज्या चर्चा होतो, त्या चर्चांनुसार 10 जूनला मोदींची शपथविधी होऊ शकते. जर शपथविधी झाली तर अजित पवारांचं संकेत तिथं होतं का? तर एका रीत्या आपण पाहिलं तर त्यांचं होतं, कारण जर शपथविधी असेल तर सगळ्यांना तिथं जावं लागेल, म्हणून मेळावा अधिवेशन ते पुढे मागे करू शकतात. याशिवाय महाराष्ट्राचं जर बोललं गेलं तर महाराष्ट्राचं गणित अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे. भाजपला भीती जी होती ती महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यातनं किती जागा येतात त्याच्यावर होतं. दोन्ही राज्यांना मिळून जवळपास 88 जागा आहेत आणि 88 पैकी मागच्या वेळेला जवळपास 82-81 जागा त्यांच्याकडे होत्या, पण यावेळेला 50+ जाणार का नाही यावर सगळं प्रश्नचिन्ह होतं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जर 30-32 महायुती आली तर आत्ताच्या समीकरणामध्ये किंवा वातावरणामध्ये चांगलं गणित त्यांचं बसलं असं आपण बोलू शकतो. मात्र ते होणार का नाही होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. आणि जर 48 जागांमध्ये परफॉर्मन्स चांगला नसला तर महाराष्ट्रात काही वेगळे निर्णय घेतले जाऊ शकतात का, याबद्दलही चर्चा सुरू झाली आहे. आणि म्हणून मोदींचा शपथविधी जर भाजप NDA जिंकलं तर ते 10 तारखेला होऊ शकतं हे एक कारण आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातलं गणित कसं असेल, महायुतीला सक्सेस तसा नाही मिळाला तर काही नवीन पावलं उचलली जातील का महायुतीकडनं, याकडे सगळ्यांचं लक्ष लावून म्हणून तिथं अजित पवार त्याबद्दल बोलतात. 4 जून ही तारीख अर्थातच महत्वाची आहे. 4 जूनला निश्चित होणार की 10 जूनला नेमकं काय होत आहे, पण पंतप्रधान मोदींचा पुढच्या टर्मचा शपथविधी हा कदाचित 10 जूनला होऊ शकतो तशी तयारीसुद्धा सुरू झाली आहे. परंतु महाराष्ट्राची गणितं ही अर्थातच या सगळ्या घडामोडींमध्ये खूप महत्त्वाची असतील महायुतीसाठी, NDA साठी. धन्यवाद गणेश या सगळ्या माहितीबद्दल. तर 10 जून या तारखेबद्दल अजित पवार नुकत्याच राष्ट्रवादीच्या पार पडलेल्या मेळाव्यात काय म्हणाले आपण पाहूया. 26वा वर्धापन दिन, पहिला वर्धापन दिन जर 10 जून 1999 आपण धरला तर, आणि त्याच्यातून पुन्हा राष्ट्र पक्ष म्हणून आपल्याला मान्यता मिळवायची आणि पुढचं अधिवेशन कुठं घ्यायचं, जसा उल्लेख सुनील तटकरे यांनी केला, मग ते षण्मुखानंद घ्यायचं का तालकटोरला दिल्लीमध्ये घ्यायचं ते आम्ही त्या ठिकाणी ठरवू. 10 जूनलाच होईल असं सांगता येत नाही, कारण 10 जूनला जर काही वेगळं दिल्लीमध्ये त्या दिवशी घडलं तर 2 दिवस पुढं पण ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, 2-3 दिवस, ह्याची पण कृपा करून कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी. आणि या सगळ्या संदर्भात प्रफुल्ल पटेल यांची सुद्धा प्रतिक्रिया येते, ती सुद्धा जाणून घेऊया. पटेल आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज महत्त्वाची सभा पार पडली, प्रामुख्याने 10 तारखेच्या अधिवेशनासंदर्भात देखील चर्चा झाली. अधिवेशनाची तारीख मागे पुढे होऊ शकते?
असं आहे, अधिवेशनाची तारीख 10 जून आमच्या वर्धापन दिवस आहे आणि या 25 वर्ष आमच्या पक्षाच्या पूर्ण होत आहे आणि त्यामुळे एक आम्हाला चांगला एक मोठा एक कार्यक्रम घ्यायचा आहे. फक्त आमचा अंदाज असा आहे की 4 जूनला निकाल लागल्यानंतर नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वामध्ये परत NDA ची सरकार, भारतीय जनता पार्टी आमच्या सगळ्यांच्या एकत्र सरकार बनणार आहे आणि त्यामुळे एखाद्या वेळा त्या तारखेच्या काही पुढे मागे करावा लागलं तर त्या हिशोबाने आज सूचना करण्यात आलेली आहे. पण 25 वर्षाचा कार्यक्रम साजरा करायचा ठरला आहे. दुसरं, निवडणुकीच्या नंतर आमच्या म्हणजे मागील 2 महिन्यापासून काही बैठका झाली नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे लोक आणि आम्ही पण सगळे बाकीचे लोकही प्रचारामध्ये लागलेलो होतो आणि आता या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर परत काही दिवस आमचे म्हणजे वाया जाऊ नये, लोकांना विधानसभेसाठी आत्तापासून सज्ज राहावं, तयार राहावं आणि काम करावं ही सूचना आज करण्यात आलेली आहे. धीरज शर्मांना आज प्रवेश केला, सोनिया दोघांनी देखील आपल्या पक्षात येणार आहे. असं आहे की मला असं बोलणं योग्य नाही पण धीरज शर्मा आणि अनेक त्यांचे सहकारी आणि युवती आणि युवकचे पण जे विद्यार्थीचे पण जे आहे ते अनेक आमचे सहकारी जुने जे होते आज त्यांनी प्रवेश केला आहे आणि मला असं वाटत नाही की जे कोणी आलेले आहे ते काही आमच्याशी म्हणजे आमच्याशी तर जुने सहकारी होतेच पण तिथे त्यांना पुढे काही भवितव्य नाही हे सांगून आमच्याकडे आलेले आहे. अजित पवारांना असं म्हटलं की जातीपातीचं राजकारण प्रामुख्यानं विरोधकांनी केलं, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची जर भाषणं पाहिली तर मुस्लिमांच्या बाबतीत असेल, SC ST समाजाच्या बाबतीत असेल, सातत्यानं जातीय समीकरणावर आधारित त्यांची भाषणं पाहायला मिळाली. पूर्ण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपप्रचार, अल्पसंख्यक आणि मागासवर्गीय या 2 घटकामध्ये इतका म्हणजे मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात आला आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की असा भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्व किंवा NDA मध्ये कधीही अशी चर्चा झालेली नाही आहे की आम्हाला काही संविधान बदलायचं आहे किंवा अल्पसंख्यकांचा काही त्यांचा दुरावा करायचा आहे, अजिबात असा विषय नाही आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास हे बरोबर ते नारा लागू होत आहे. किती जागा येतील, किती जागा देतील, जागा किती येतील आपल्या? NDA ची जागा 350 येतील. आपण पाहिलं 350 जागा आहे NDA च्या येतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा शपथ घेतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. कॅमेरामन रुपेश शेलार सह निलेश मुदवले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.